सोडली जाते जाती प्रथम वंदित होवी तुम छत्रपती आयुष्य थोडं लहान आहे परंतु खूप छान आहे छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीत जन्मत आलो याचा सार्थ अभिमान आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण मॅचमध्ये लक्ष टाकूया म्हणजे पहिला खेळ आपण पाहिला प्रथम खेळूची ताकद आहे झेल सुटला या झेल सुटल्यानंतर त्याचा नुकसान होतं की फायदा होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. मस्त मस्त फटका मारला लॉन्ग ऑन मध्ये चेंडू पहिला चौकार या सेमीफायनल मधला लगावतोय तो कल्प अनिल. अनिलच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार निघाला सेमीफायनल मधला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर दोन्ही सगळ्या संघांसाठी सूचना आहे की एक रन साठी एक पॉइंट असणार आहे आणि एक विकेटसाठी पाच पॉइंट मॅन ऑफ द सिरीजसाठी. होईल आक्रमण केले यावेळेस आपण पाहू शकाल काढले सात अगेन्ससाठी आलाय दिलेला साठी तर गोरठण बुद्रुकच्या कॅप्टननं सांगितलेलं आहे की आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत आणि 30 मध्ये 3 षटकांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु परळीच्या फलंदाजांना जीवनदान मिळालं आणि आपण म्हणतो ना की मेलेला कोंबडा मग आगीला नाही घाबरत तसं आता सटासट सटासट एक चौकार मारला एक षटकार मारला मला असं वाटतं 15 धावांची सरासरी ठेवतील ते. तुषार कोळी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे जर का अनिलनं अजून एक षटकार मारला तर. बघूया एक षटकार तर ठोकलेला आहे अनिलनं दुसरा षटकार ठोकेल का. सुरुवातीला आपण त्या 3 दिवस बघतोय की सुरुवातीचा जो काळ आहे 12-1 पर्यंतचा जो काळ आहे तो फलंदाजांना अनुकूल असा काळ मानला जातो. आपण स्क्रीनवर बघू शकतो रजत मुंडे दिसतोय जो वंडर बॉय रजत मुंडे जो चांभाली संघाकडून खेळणार आहे कसा हसतोय बघा त्याचं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार आहे कल्पेश कल्पेश
न कमी आहे परंतु जागा बनवली त्यानं आणि मस्त स्ट्रोक खेळला तो सरळ पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून चौकार लगावला. सेन्सिबल क्रिकेट आहे, अजिबात घाई नाही, गडबड नाही, कोणताही गोंधळ नाही, अगदी शांत पद्धतीनं दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत आणि अकलेनं खेळतायत. आणि कॉम्बिनेशन ठेवलंय बघा त्यांनी, लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्या चांगलं पथ्यावर आलेलं आहे. हा चेंडू राईट आम ओव्हर, हा चेंडू भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे, उत्तुंग असा अनिलचा षटकार. अजून एक जर मारला तर 2000 तुषार कोळी यांच्याकडून. हा उंचीची हा चेंडू मारलाय मारलाय मात्र बरोबर टायमिंग नाही जुळालं आणि गोल्डन विकेट मिळते. आनंदोत्सव साजरा करतायत ते गोरठण बुद्रुकचे सर्व खेळाडू आणि अनिल मात्र बाद. पहिली विकेट गेलेली आहे ती गोरठण बुद्रुक संघाविरुद्ध आर्यन इलेवन परळी या संघाची. खरं तर प्रसाद शेडगे यांना आम्ही मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो, त्यांनी या समालोचन कक्षासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि परळी भागामध्ये तसं आपण बघितलं आहे की परळी भागामध्ये क्रिकेटचे चाहते आहे, जोरदार टाळ्या वाजवल्या जातात, 22 धावा धावफलकावर लागतायत, 1 गडी बाद झालेला आहे, बाद झाला अनिल मात्र त्यानं त्याच्या हिश्याची फलंदाजी करून तो मैदानाच्या बाहेर आलेला आहे. निव्याचा चेंडू आपण खेळवलेला आहे आणि या निव्याच्या चेंडूवर एकदा टायमिंग जुळलं की चेंडू बाहेर जातो आपण आत्तापर्यंत बघितलेला आहे. अजूनही विकेटवर कल्पेश आहे ज्यानं एक चौकार ठोकलाय, शिवा आता मैदानात उतरलेला आहे, शिवा दळवी पहिल्या मॅचमध्ये बघितलेलं आपण सँडीनं चांगली फलंदाजी केली होती तेव्हा शिवा दळवी फक्त नॉन स्ट्राईक एंडला राहिलेला उभा आणि त्याच्या बाईटमध्ये त्यानं सांगितलेलं की मी विकेटवर थांबलो माझा सँडी खेळत होता, आता त्यांनी चुम्मी घेतलेली आहे बघा बॅटला खेळण्यासाठी तयार आहे तो शिवा दळवी. फुलटॉस चेंडू मारलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. परळीच्या खेम्यामध्ये आता बघा विनोद आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे कारण धावांचा ओघ हा येत राहिलेला आहे. कधी कधी काय होतं की नाणेफेक आपण हरलो ना तरी पण बऱ्याचशा वेळेला आपण आपल्याला फायदा होताना आपण बघितलेला आणि तसंच काहीसं चित्र इथे आहे. शिवा बघा शिवा जोपर्यंत विकेटवर असेल ना विनोद तोपर्यंत नक्कीच धावांचा ओघ येत राहील. त्याने टान्स घेतलेला आहे बघतोय आणि फटका मारला शिवानं फटका मारलाय मात्र सरळ हातामध्ये जातोय. अजून एक विकेट पडतीये ती शिवा दळवीची.
फाइनल है आणि जशी सेमीफाइनल व्हायला पाहिजे तशी सेमीफाइनल होते। शिवा दळवी निराश अंतकरणानं मैदानाच्या बाहेर येतोय। रजत मुंडेला बघा, त्याचे फॅन्स सगळे फोटो सेशन करतात, फोटो काढतात। रजत आणि आता सिलेक्ट झालेला आहे तो, जी आता स्पर्धा SIPL जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये ISPL जी स्पर्धा होणार आहे त्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। शिवा दळवी मात्र उदास अंतकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय। दोन षटक झालेत म्हणजे 12 धावांची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे दोन्ही फलंदाजांनी। अनिल आहे अजूनही, सॉरी कल्पेश आहे अजूनही मैदानावर, लेफ्टी डावकुरा फलंदाज जो सलामीला आलेला तळ ठोकून बसलेला आहे। 5 चेंडू त्याच्या वाट्याला आले, 5 चेंडू मध्ये 5 धावा त्यानं केलेल्या आहेत। गोलंदाज मात्र तयार। ओ हा चेंडू सुंदर होता, धावचीची शक्यता आहे मात्र स्टंपवर चेंडू नाही लागला। बाल बाल बज गए असं म्हणायला लागेल। पंचांचा इशारा येतोय बाईचा, आमचे पंच राजेश भोईर, हरीश कराळे आणि संदीप गायकवाड या तिन्ही पंचांनी अतिशय चांगलं असं काम पंचांचं या मैदानावर केलेलं आहे। आणि पंच पण हसतायत बघा या खेळाडूशी आणि त्याला समजावून सांगतायत की असं तसं हे ते, आणि हे खेळीमेळीचं वातावरण व्हायला पाहिजे आणि तेच खेळीमेळीचं वातावरण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। रजत मुंडे 7.5 लाखाला टायगर ऑफ कोलकाता टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे। दत्ता शेठ आवसकर परळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। 5 चेंडू मला असं वाटतं अजून शिल्लक असतील या सत्रातले। 25 अल्पेश कर्णधार होता या संघाचा, तारणार होता, मैदानाच्या बाहेर आलेला आहे। मात्र वेळ होती हाणामारी करण्याची, कारण हे शेवटचं षटक आहे, डेप्थ ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे। आणि या शेवटच्या षटकामध्ये नाही मारायचं, मग कधी मारायचं हा विचार या फलंदाजांना स्वतः कर्णधारानं केला। मात्र बरोबर स्ट्रोक नाही लागला, टायमिंग नाही जुळलं, थोडासा चेंडू लेट बॅटवर आला आणि हवेमध्ये गेल्या कारणानं सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल पकडला गेला। स्ट्रोक होता हा, मारण्या लायक चेंडू नव्हता, चेंडू चांगला होता पण त्या चांगल्या चेंडूवर, आखूट टप्प्याच्या चेंडूवर पण षटकार लगावला तो फलंदाजानं। लाजवाब अशी राजकेशची इनिंग आपल्याला बघायला मिळते। पहिल्या चेंडूवर त्यानं ठोकलाय तो षटकार, या चेंडूवर काय होईल? कौशल तयार आहे, राईट अम ओव्हर। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेन ठेवले, वाईडचा इशारा,
पंचांकडून येतोय. आज आर्यन इलेवन परळीचे जे पाठीराखे आहेत किंवा त्यांचे जे खेळाडू आहेत ते खूप आनंदित आहेत, टाळ्यांचा कडकडाट करतायत, कारण परिस्थिती थोडीशी त्यांच्या बाजूनं झुकलेली आहे. चांगली परिस्थिती त्यांच्या बाजूनं झुकलेली आहे. गोरठण बुद्रुकनं कमबॅक केलंय, पण अजून त्यांना या शेवटच्या काही चेंडूमध्ये अजून चांगलं कमबॅक करावं लागेल. तीन विकेट शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे त्यांनी म्हणालेले की 30 धावांपर्यंत आम्ही रोखू, परंतु त्या थोडं 19-20 होत असतं. 33 धावा म्हणजे दोन्ही बाजूनं कौल समप्रमाणात साधारण 11 धावांची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे. या दोन चेंडूमध्ये कोणाला कौल मिळेल, परळी का गोरठण? आ हा हा हा, क्या बात है, क्या बात है, अफलातून फटका, स्क्वेअर लेगला मारलाय हा कल्पेशनं सणसणीत असा चौकार. ट्रॉम्बे चिता कॅम्प आणि सांभारली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की कृपया आपण टॉससाठी यावं. 37 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. किती मस्त दृश्य दिसतंय बघा, एक टीम आत येते, दुसरी टीम बाहेर जाते आणि लाईनअप करून गोरठण बुद्रुकचे हे सगळे खेळाडू बाहेर येत आहेत आणि आत परळीवाले सगळे आत चाललेले आहेत मैदानामध्ये. पंच आमचे राजेश भोईर, हरेश कराळे, संदीपजी गायकवाड या तिन्ही पंचांचं आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. त्यांचं स्वागतही आपण इथे केलेलं आहे आणि चांगली अशी पंचांची कामगिरी गेल्या 3 रात्रींमध्ये त्यांची इथे झालेली आहे. सरपंच चषक 2024 परळीचा आपण इथे आनंद घेतोय. संदीप गायकवाड तसं पाहिलं तर समालोचक पण आहेत, पंच पण आहेत आणि त्यांच्या समवेत राजेश भोईर तिथे आहेत. तिसरे पंच आमचे हरेश कराळे, तेही कॉमेंटेटर आहेत. म्हणजे आता सगळे ऑलराऊंडर या म्हणजे बॉलर बॅट्समनच्या बरोबर आता समालोचन आणि पंचांच्या दुनियेमध्ये पण सगळे ऑलराऊंडर आहेत. कदाचित आता काही वेळ अशी येईल की हे इथे कॅमेरामॅन आहेत ते पण पंच, किंवा तेही कॉमेंटेटर, तेही स्कोरर, अशी सगळी भूमिका बजावली जातील. आता सगळे एकत्र आलेत बघा, परळीचे आर्यन इलेवन परळीचे सगळे खेळाडू एकत्र आलेले आहेत. स्ट्रॅटर्जी ठरवली जाते, एकत्र येऊन गणपती बाप्पा मोरियाचा गजर केला आहे. आता धरणीला नतमस्तक झाले आहेत आणि खेळण्यासाठी तयार. खरं तर सुरुवातीलाच आपण बघितलं विनोद
कि प्रेक्षक बसले होते इकडे तिकडे इकडे तिकडे बसले होते, बॅनर पण आपले झाकले गेले होते, परंतु आपण फक्त एकच रिक्वेस्ट केली या आयोजकांच्या वतीनं, आयोजक मंगेशजी चव्हाण, प्रसाद शेडगे, संदीप वागसकर, मनीष गायकवाड, अजय अधिकारी, बाळा गायकवाड, आशिष शेळके, आदिनाथ गायकवाड आणि सुशील देसाई यांच्याकडून आपण फक्त रिक्वेस्ट केली की बॅनर झाकले जाऊ नयेत असं तुम्ही बसा, आणि सगळे प्रेक्षक खरोखर तसेच बसलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचा आपण मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. फक्त जे साईड स्क्रीन आहे त्या साईड स्क्रीनच्या इथे बसलेले प्रेक्षक आहेत कॅमेरामनच्या खाली, त्यांना विनंती आहे की आपण जरा बाजूला व्हा. हा बघा, प्रेक्षकांवर आता कॅमेरा मारलेला आहे, बघा सगळे प्रेक्षक हाय बाय करतायत आमचे सगळे प्रेक्षक. आणि हा प्रेक्षक राजा नसेल तर काहीच नाही. एखादा चित्रपट हिट कधी होतो, जेव्हा तो हाऊसफुल होतो तेव्हा. म्हणजे समीक्षकांनी फक्त मतं नोंदवली पेपरला आलं म्हणून नाही, हाऊसफुल जेव्हा एखादा चित्रपट होतो तेव्हाच त्या चित्रपटाचा क्रेज वाढत असतं. ऋषिकेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल अक्षय आपल्याला पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज अल्पेश आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. यानंतर जो सामना होणार आहे चीता कॅम्प ट्रॉम्बे आणि चांभारली, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे कर्णधारांना की टॉस साठी या. ट्रॉम्बेचा कॅप्टन, चांभारलीचा कॅप्टन इथे आलेला आहे. पहिला चेंडू जमिनी लगतचा फटका या चेंडूवर मिळते एक सिंगल. बघा प्रत्येक षटकामागे 12.7 म्हणजे साधारण 12-13 अशा धावा जमवायच्या जिंकण्यासाठी त्या गोलठण बुद्रुक या संघाला. पहिल्या चेंडूवर सिंगल काढलेली आहे आणि या सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय ते फलंदाजानं. सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला आपण जर पाहिलं तर धाबा आल्या तर मात्र फलकाबाटी 2-38 लक्ष, आता मात्र 16 चेंडू आणि आपण पाहिलं जिंकण्यासाठी गरज आहे 36 धाबांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हा 36 धावा पाहिजेत, गोलंदाज तयार आहे, 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. ओ हा चेंडू वाईड म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. यानंतरचा जो सामना आहे ते किरणदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यात येते आहे. ट्रॉम्बे चीता कॅम्प विरुद्ध चांभारली. चांभारलीचे कॅप्टन आहेत, ट्रॉम्बेचे कॅप्टन आले का? दोन्ही टीम्सना विनंती आहे. मनीष गायकवाड त्यांच्या समवेत किरणदादा गायकवाड. आपण पाहतोय चेंडू ढिगाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि एक सिंगल मात्र मिळते. सिंगल माध्यमातून धावफलकावरती धाव आल्याचे मात्र चार ऋषिकेश आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सगळ्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस होतोय किरणदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते. ट्रॉम्बे चीता कॅम्प विरुद्ध चांभारली या दोन संघादरम्यान जो ए गटातील पहिला सामना होणार आहे त्याचा टॉस केला जातोय. ओके थँक्यू आणि थँक्यू बरोबर फलंदाजानं सर्कल ब्रँडेड स्ट्रोक मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेपलीकडे, 4 धावांसाठी चौकार. अक्षय ज्याने मात्र 4 मिळवल्या, 9 सेकंड वरती ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय,
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र इथे सांभाळली टीमने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना चार षटकांचा असेल याची दक्षता घ्यायची आहे. आपण पाहिलं तर इथे मात्र धाबा झाल्यात त्या आठ धाबा. आपण पाहतो 14 आणि 3 समीकरण मैदानाच्या आतमध्ये उपस्थापन करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र अपील केली गेली परंतु पंच आमचे तितकेच तत्पर आहेत. एकाही स्वरूपाने एक सिंगल येते आणि सहपालकापाती धाबा झाल्यात त्या मात्र 9 धाबा. त्यानंतर ती फाईट आपण पाहू शकाल ती मात्र आणि दुसऱ्या बाजूला भेटाळ सापडली. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भेटाळ सापडली. आपण पाहतोय अशी मात्र मॅच त्यानंतर ती एक डिफाईट मॅच जसं माळी सरांनी सांगितलं एका बाजूला रजत कुठे तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगली कामगिरी पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर तिथून जातोय आणि चेंडू पहिला धाबा स्थिर झाल्यात त्या मात्र पहिल्या षटकाच्या आधी 9 धाबा देऊया दिलेल्या संधी. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण बघतोय. HF 100 कंपनीची बाईक आहे. ती अवंती स्पेशालिटी क्लिनिक डॉक्टर सुचित अवंती यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीजची हिरो कंपनीची HF 100 बाईक दिलेली. आपले जे 10 क्रिक लाईव्हचे जे कॅमेरामन आहेत त्यांची नजर या बाईकवर आहे आणि किती क्लिअरिटी आहे बघा. एवढ्या लांबून कॅमेरामन शूटिंग घेत आहेत आणि क्लिअर कट हे नावसुद्धा अवंती स्पेशालिटी क्लिनिक आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजे किती क्लिअरिटी आहे ती 10 क्रिक लाईव्हची. अक्षयला विनोद ओ प्रहार केलाय लॉंग ऑन मध्ये आणि डायू लगावले. प्रयत्न खूप 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 चांगला अक्षयचा होता. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. भलेही अपयशी होऊ द्या अल्पेश, भलेही त्याला म्हणजे झेल सुटू द्या, मात्र प्रयत्न अतिशय चांगला केला. आपण बघितलं ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू खेचलेला फलंदाजानं आणि डायू लगावून पडले, झडले, लोळले, घर घर फिरले अक्षरशः बघा. तरीही चेंडू मात्र त्यांनी अडवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. हे याला म्हणतात क्रिकेट. जीवाची पर्वा नाही, अजिबात जखमेची पर्वा नाही, लागेल याची पर्वा नाही, फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड फलंदाज अक्षय बाद. डीजे आणि ऋषिकेश बाद झालाय, मात्र अक्षय अद्याप मैदानामध्ये तग धरून बसलाय. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद आपल्याला पाहायला मिळतोय आणि विनोदच्या माध्यमातून आपण पाहतोय आता मात्र गोलंदाजी केली जाते. डीजे मंगेश यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. चांगली साऊंड सिस्टीम देखील आम्हाला उपलब्ध करून दिले. डीजे मंगेश यांचं देखील मनपूर्वक आभार. विनोद आपण पाहतोय 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर या वेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल मिळते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर नकार दिला, एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झालेत त्या मात्र धावपलकावरती 11 धाबा 11 डन्स आणि 1 विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 11 धाबा झालेत सर आत्तापर्यंत आणि 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती अक्षय 4 चेंडू आणि आतापर्यंत 7 धावसंख्येवरती खेळतोय.
आक्रमण केलंय, चेंडूला उडवलाय, चेंडूला धाडलंय स्पिरलेग रिजनला, प्रेक्षक मायबाप वर्गाच्या स्टँडला इथे सलामी दिली आणि स्टाईलिश अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये मिळते डीजेला संधी. बघा फटका मारल्यानंतर अक्षय बघतच राहिला त्या चेंडूकडे, म्हणजे रन पण त्याला काढण्याची इच्छा झाली नाही, एवढा कॉन्फिडंट त्याच्या स्ट्रोक मध्ये आपल्याला बघायला मिळाला. अक्षय तसा म्हणजे बॉडी बिल्डर नाहीये, आता असाच लेचापेचा आहे, परंतु तरीही काटक शरीर यष्टीच्या या खेळाडूने षटकार मारला. आदरणीय समीर परब साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. समीर परब साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी समीर परब साहेबांना व्यासपीठावर घेऊन यावं. नितीन नितीन परब. तर विनोद देशमुख यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती. आता मात्र मॅच रफ अँड टफची रंगतदार, 7 चेंडू आणि 21 धावांची गरज मैदानाच्या आत. हा चेंडू महत्वाचा आहे विनोद, या चेंडूवर किती धावा येतात बघूया. मस्त मस्त चेंडू टाकला, परफेक्ट ब्लॉक होल मध्ये हा चेंडू टाकलेला. एक धाव घेतली, घाई केली आणि धावचीत होतोय तो फलंदाज कल्पेश डीजे. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय 6 चेंडू आणि आता गरज आहे ती मात्र 20 धाब्यांची. 38 लक्ष धावबाच्या स्वरूपात विकेट गेली आहे. गोर्टन बुद्रुक आपण पाहतोय एका बाजूला, एका बाजूला आपण पाहतोय आर्यन 11 परली टीम. ट्रॉम्बे संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आयोजक मंगेजी चव्हाण संदीपजी वागसकर यांच्याशी संपर्क साधा. ट्रॉम्बे टीमचा कॅप्टन प्लीज संपर्क साधा आयोजकांशी. 20 धावा आपण पाहतोय आणि चंद्र बघा ना किती क्लिअर दिसतोय. आता चंद्रयान मोहीम इस्रोनं केलेली आहे, तिथे आपला विक्रम लँडर पण असेल कदाचित, आमच्या कॅमेरामॅन तो विक्रम लँडर पण दाखवतील. तिथे माती शोधत असलेलं, पाणी शोधत असलेला, बर्फ सापडलाय असं म्हणतात त्या चंद्रावर. आणि काही दिवस अशी येतील, आपण आता म्हणतो ना की या विमानतळावर आपलं स्वागत आहे, तसं काही दिवसांनी ऐकायला मिळेल की चंद्रावर आपलं स्वागत आहे. हा शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. 21 समीकरण बदलते, येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 6-19 म्हणजे इतकं देखील अवघड नाहीये, परंतु इथे जर एखादा मोठा फटका आला तरी देखील मॅचमध्ये इन होऊ शकता, मॅचमध्ये कमबॅक करू शकता. आक्रमण चढवलं या वेळेला, चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, कल्पेश असेल चेंडू खाली, कॅच ड्रॉप होते, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल आणि इथे धाबा मिळतील त्या मात्र 2 धाबा झाल्यात त्या मात्र 21. आता 5 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आपण पाहतोय. बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये, अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच, विन द मॅच, लिलो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच असं म्हटलं जातं. परंतु 5 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अतिशय चांगलं असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळात परळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत साक्षीताई सतीश शेठ देसाई यांचे पतिराज आदरणीय उद्योजक सतीश शेठ देसाई यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन या मैदानावर होत आहे. त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. या मॅचमध्ये बघा अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे, त्यामुळे हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. एकाच षटकार आला तर धावा येऊ शकतात, मात्र जर का असे चेंडू टाकले तर कठीण आहे. आणि शिवा दळवी विचारतायत मी पकडलाय चेंडू, परंतु पंच सांगतायत तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेले वाईड आहे की नाही. याच्यासाठी प्रत्येक डॉट चेंडूसाठी बाळा गायकवाड यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, 5 चेंडू 17 समीकरण असताना हे संकट उडवलंय.
अतिरिक्त धाव मिळेल की लीगल डिलिव्हरी मिळेल, परंतु पंच आमचे जे आहेत ज्यांनी मात्र चांगली कामगिरी केली गेली आहे. तीन दिवस राजेजी भोईर, हरेश कराळे, संदीप गायकवाड ज्यांची मात्र खूप कौतुक करावं. लीगल डिलिव्हरी आहे पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांचं लीगल डिलिव्हरी म्हणून डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे आता 5-17 ऐवजी काय झालंय, 4-17 धाव्यांची गरज. खतरा कोणाला असेल, दोन्ही टीम आता संकटात आहेत. 4 चेंडू 17 धावा 4 चेंडू. एका बाजूला आर्यन इलेव्हन पर्ली आणि कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम. आर्यन इलेव्हन पर्ली टीमचे सपोर्टर देखील आपण पाहतोय, जास्तीत जास्त प्रेक्षक मायबाप वर्ग आणि खचाखच इथे मात्र संपूर्ण रिलिंगच्या बाहेर प्रेक्षक मायबाप वर्ग आनंद घेतोय. 4-17 समीकरण, 17 धावा 4 चेंडू. या दोन चेंडूवरती मॅच खुली होईल. जर 6 किंवा 4 या दोन चेंडूमध्ये आला मॅचला समान संधी मिळेल, परंतु इतकं सोपं नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी चित्र पलटताना पाहिलंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आणखीन एक डॉट चेंडू आणि बाळा गायकवाड साहेबांनी लावलेत ते मात्र 100 रुपये प्रत्येक डॉट चेंडूसाठी. आता 3 चेंडू आणि 17 समीकरण. 3-17 म्हणजे तिन्ही षटकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवर षटकार मारला गेला तरच या मॅचमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवू शकेल ती गोरठण बुद्रुक. नाणेफेक जिंकलेली बघा गोरठणनंच. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा. आता चेसिंग करताना त्यांची आता त्रेधा तिरपीट उडालेली आहे. गोलंदाज तयार आहे आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. मात्र अक्षय ज्यानं षटकार मारलेला आहे, ज्यानं चांगली फलंदाजी केलेली, त्याच्याकडे आता स्ट्राईक आलेला आहे. त्यानं जर पुनरावृत्ती केली आपल्या षटकारांची तर मजा येईल. आणि हा चेंडू मारतोय कॅमेरामॅनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. 6 धावा षटकार, क्या बात है. डीजे फक्त 2 मिनिट मॅच थांबवायची आहे. पाहुणे आलेले आहेत आपले या स्पर्धेसाठी, ज्यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या गाडीसाठी कृपया आपण रस्ता मोकळा करायचा आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आदरणीय सतीश शेठ देसाई, सरपंच परळी ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मैत्री ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सरपंच चषक 2024 त्यांचं हार्दिक स्वागत. देखील आहेत एक यशस्वी उद्योजक, या विभागातील एक उमद नेतृत्व, दमदार नेतृत्व आणि आपल्या स्पर्धेचा जो लेखाजोखा आपण पाहतो याचे सर्वे सर्वा म्हटले तरी चालेल. सतीश शेठ देसाई साहेबांचं मुख्य व्यासपीठाकडे आगमन होतंय आणि अशा व्यक्तींचं असणं खूप गरजेचं असतं आपल्या आयोजकांसाठी. आणि त्यांच्या दातृत्वपणामुळे, त्यांच्या दार्शनपणामुळेच या ठिकाणी अशा भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करता येतं. आणि असं व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठाकडे येत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय सतीश शेठ देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. क्रिकेटशी त्यांची खरी तर नाळ जोडली गेलेली आहे, म्हणजे उद्योग क्षेत्रात तर आहेतच, राजकारणामध्ये आता सरपंच आहेत आणि क्रिकेटमध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी आपली टीम ते उतरवत असतात. या मैदानावर परळी येथे आल्यानंतर त्यांचं ते नेहमी सर्व क्रिकेट खेळाडूंचं, कॉमेंटेटरचं नेहमी स्वागत करत असतात. असे सतीश शेठ देसाई यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
अफलातून अशी मॅच आहे त्यांच्या माहिती करता दोन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. दोन चेंडू जिंकायला 11 धावांची गरज आहे. ती गोरठण बुद्रुकला पळली क्षेत्ररक्षण करते आणि मैदानावर आता सगळ्या प्रेक्षकांमध्ये हलचल माजलेली बघा. दोन चेंडू 11 समीकरण आणि दबाव दोन्ही बाजूला असणार आहे सर. आणि जिथे मात्र आपण पाहतोय चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. सीमारेषेवर जे प्रेक्षक आहेत त्यांना फक्त विनंती आहे की जी सीमारेषा आहे त्याच्या बाहेर आपण बसा. बघा माळी साहेबांनी जी सूचना दिली आहे प्रेक्षक मायबाप वर्ग, आम्ही सूचना का करतोय तो एखाद्या टीमचं नुकसान होता कामा नये. मॅच सेमीफायनलची आहे तुम्ही समजून घ्या. तुमचं प्रेम नक्कीच आमच्या आयोजकांवरती आहे आणि आयोजकांचं देखील प्रेम आपल्यावरती आहे. दोन चेंडू 11 धावा स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय. अक्षय नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रत्नेशला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश. दोन चेंडू 11 धावा 11 धावा दोन चेंडू. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. या चेंडूवरती जर 6 आल्या तर नक्कीच सामना बॅलन्स राहील बॅटिंग करणाऱ्या टीमला, आणि जर डॉट आला तर 99% सामना जाईल तर गोलंदाजी करणारी टीम आर्यन 11 पर्ली टीमकडे. हा ट्रॅक हा चेंडू जो निघेल हा चेंडू अस्तित्वाचा असेल डू ऑर डायच्या या मॅचमध्ये. सेमीफायनलची ही मॅच आर्यन 11 पर्ली एका बाजूला आणि गोरठण बुद्रुक यांच्या माध्यमातून नशिबाचा कौल नशिबाचा दरवाजा उघडणारा हा चेंडू निघालाय सरळ. परंतु व्यत्यय येतोय थोडासा विनंती असेल. व्यत्यय म्हणजे थोडासा प्रेशर आहे बाहेरून पण प्रेक्षक ओरडतायत सांगतायत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. फलंदाजांना थोडंसं टॉनिक बाहेरून दिलं जात आहे गोलंदाजांना थोडंसं मेडिसिन दिलं जात आहे. बघूया कोण सरस ठरेल. आणि हा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडून 2-11 आता 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. ही गरज नव्हती सर. आपण जर पाहिलं 2-11 समीकरण 2-6 पाहिजे होत्या परंतु वाईड चेंडू आपण पाहिला ऑप्टिकच्या बाहेर आणि तिथे खऱ्या अर्थानं आता बेनिफिट गेलंय. आता 6 किंवा 4 जर या चेंडूवर आला तरी समान संधी राहील दोन्ही बाजूला. एका बाजूला आर्यन 11 पर्ली टीम आणि एका बाजूला आपण पाहतोय गोरठण बुद्रुक. 2 चेंडू 10 समीकरण इथे मात्र 8 मिनिटमधून चेंडू निघालाय घरंगळात. सर 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 सरकेल पुढे मिळतील धावा 4 मिळतील डीजेला संधी. सगळेजण बघतायत कॉमेंट्री बॉक्स कडे की आता किती धावा पाहिजेत. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एका वाईडनं बघा एका वाईडनं हे समीकरण बदललंय. विलास पारवे आणि बाळा देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मिलिंद देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एक चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. जावेद मियादात आठवतोय का चार्जामध्ये. सर एक मिनिट. एक चेंडू 6 धाव्यांची मॅच जर जिंकवली अक्षयने तर समीर पाठारे यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. म्हणजे ही मॅच महत्वाची आणि जमा केलं जमा केलं इथे 5000 रुपये अक्षयसाठी जमा केलेले आहेत. बघूया अक्षयकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. गोरठण बुद्रुकचा हा एक हुरहुन्नरी एक फलंदाज ज्यानं सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये दमखम आणलेला आहे सुरुवातीपासूनच इंटरेस्ट तयार केलेला आहे. शेवटचा चेंडू आणि हा प्रहार केलाय मारलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार क्या बात है पाहतोय डीजे. अक्षय साठी शेवटपर्यंत हिम्मत नाही हरला अक्षय. अफलातून अशी फलंदाजी केली खांद्यावर त्याला उचलून घेतलेले अक्षयला काय आनंदोत्सव काय आनंद आज साजरा करतात सगळे गोरठणवाले. कॉंग्रॅच्युलेशन गोरठण टीम. समीर पाठारे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर झालेलं आहे. खांद्यावर
घेऊन आलेले आहेत त्याला आणि मॅन ऑफ द मॅच पण तोच असणार आहे. दोन्ही पारितोषिक मी आमच्या सतीश शेठ देसाई यांना विनंती करेन, सरपंच साहेबांना, की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक या खेळाडूला द्यावं. अक्षय अफलातून फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आज बघायला मिळालेली आहे ती अक्षय पाटील याच्याकडून. क्या बात है. समीर पाठारे यांच्याकडून 7000 रुपये, ऋतिक पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय या खेळाडूसाठी अक्षयसाठी. त्रिशा कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय गंगाधर देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. प्रतीक पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये. प्रतीक पाटील यांच्याकडून पण 1000. त्रिशा कन्स्ट्रक्शनचे मालक गंगाधर देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. समीर पाठारे यांच्याकडून 5000. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षय साठी. क्या बात आहे अक्षय. सतीश देसाई यांच्या शुभ हस्ते टोटल 7000 रुपयांचं पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय. अजून देतात काय समीर सर? अक्षय काय सिच्युएशन होती तिथे जेव्हा तुम्ही खेळत होतात तेव्हा कॉन्फिडन्स होता का मॅच काढणार म्हणून? हो, याचं 2 टाइम झालेलं आहे. 6 बॉल 21 रन मी 2 टाइम चेस केले आहेत त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की मी मारेल म्हणून. आणि शेवटचा चेंडू, 1 चेंडू 6 धावा समीकरण आलं तेव्हा काय परिस्थिती होती? मला फक्त ते 2 बॉल असताना एक बाउंड्री आली ती प्लसमध्ये ठरलं. मला माहिती आहे की एक शॉट येईल माझ्या बॅटमध्ये लास्ट. नक्कीच फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद किती आहे? खूप खुश आहे. फर्स्ट टाइम आम्ही इथे नाईट टुर्नामेंटला असं टॉप 2 मध्ये गेलो. आणि नक्कीच फायनल मारण्याचा विचार आहे का? 100%. 100% तुम्हाला बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. सतीश देसाई साहेबांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. देशमुख साहेब इथे आलेले आहेत. त्रिशा कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय गंगाधर देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि चांभारली संघाला विनंती, आपली फिल्डिंग लावून घ्या. विलास पालवे साहेब, मिलिंद देशमुख, बाळा देशमुख या पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. मी आमच्या आयोजकांना विनंती करतो, प्रसाद शेळके, आशिष शेळके, संदीप वागोसकर, मंगेशजी चव्हाण, अजय अधिकारी, बाळा गायकवाड,